नमस्कार कसे आहात आपण आज आपण कमी मेहनतीत भरपूर काम कशी करायची ते पण पाहणार आहोत त्यासोबतच कमी जागेत कपडे कसे ठेवायचे तेही आपल्याला पाहायचं आहे अगदी बॉटलच्या आणि सॉक्सच्या मदतीने भरपूर कपडे कसे ठेवता येतील खूपच असा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा आवडल्यास शेअर करायला विसरू नका तर इथे आपली पहिली टीप आहे अशा प्रकारच्या मोबाईल इस्त्री काहीही लावण्यासाठी आपण यांना वापरतो पण आज आपण याचा थोडासा आगळा वेगळा उपयोग पाहणार आहोत तर अशा प्रकारे मोबाईल स्टँड तुम्ही पाहिले असतील भरपूर महाग असतात पण हे पी व्ही सी पाईपचा वापर करून मी बनवलेला आहे पण हे बनवणं थोडंसं अवघड आहे पण मोबाईल स्टँड जर तुम्हाला हवं असेल तर अशा प्रकारच्या ज्या आपल्याकडे थ्री पिन असतात ज्या की खराब झाल्यानंतर आपण फेकून देतो याचा वापर आपण करू शकतो अशा प्रकारे मोबाईल ठेवण्यासाठी पाहू शकता किती व्यवस्थित बसत आहे अगदी कुठेही तुम्हाला जर मोबाईल ठेवायचा असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच या थ्री पिनचा वापर करून याला मोबाईल स्टँड बनवा आहे ना कमालीची आयडिया नक्की ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारचे जेव्हा भांडे एकमेकामध्ये अडकतात त्यावेळेस खूप आपल्याला यावरती मेहनत करावी लागते भरपूर वेळ जातो यांना बाजूला करण्यासाठी तर पाहू शकता असाच प्रॉब्लेम माझ्यासोबतही झालेला आहे पण या अगोदर पण आपण पाहिलं होतं की ही भांडी कशी अशी वेगळी करायची त्यासाठी आपण गॅसचा वापर केला होता जसं शेगडीवरती ठेवून पण आज आपण याला तेलाच्या मदतीने काढणार आहोत तर अशा प्रकारे थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि हा जो स्पेस तुम्हाला दिसत आहे दोन भांड्यामधील त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि थोडसच घ्यायचं आहे अगदी दोन तीन थेंब जरी घेतलं तरी पुरेसं होईल की थोडस दोन मिनिट याला असंच ठेवून द्या आपोआप तेल जे आहे त्या थोड्याशा मोकळ्या जागेतून आतमध्ये जातं आणि थोडंसं आपण हे भांड असं फिरवलं की व्यवस्थित छान निघतं अजिबात जास्त त्रास होत नाही आणि वेळही जात नाही पाहू शकता व्यवस्थित हे घालला आहे जास्त वेळ न घालवता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला तेही कळेल आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही मानता येतील तर इथे मी घेतलेला आहे कुकरचं झाकण तर अशा प्रकारे आपल्याकडे कढई असते जे की हँडलची कढई असो किंवा कोणतंही इतर भांडं त्यामध्ये अशा प्रकारे जर नट लागलेला असेल तर तुम्ही पाहताल काही दिवसानंतर त्यामध्ये गंज चढतो आणि खूपच लवकर ते भांडं खराब होतं किंवा त्याची पकडायची जी जागा आहे ती खूप लवकर अशी लूज होते तर असं होऊ नये यासाठी आपल्याला वापरायचं आहे नीलपेंट तुमच्याकडे जर ट्रान्सपरंट नीलपेंट असेल तर अजूनच छान इथे माझ्याकडे सध्या नाही म्हणून मी असं लावत आहे यामुळे गंजही लागत नाही आणि हा जो नट आहे तो लूज होत नाही भरपूर दिवस भांडण टिकत नक्की ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा या अगोदर आपण लसूण सोलण्याच्या भरपूर अशा पद्धती पाहिलेल्या आहेत आज आपण लसूण तर सोलणार नाहीत पण लसूण सोलल्यानंतर त्याचा जो भाग शिल्लक राहतो त्याचा कसा वापर करायचा ते पाहणार आहोत तर अशा प्रकारे यामध्ये तुम्ही पाहिलं असेल एक दांडी असते आणि थोडंफार जे लसूणचा समोरचा भाग आहे तो पण त्या दांडीला चिकटलेला असतो तर तो जो आहे तो आपण अजिबात फेकून द्यायचा नाही त्यामुळे आपल्या घरातील एक खूप मोठी समस्या दूर होऊ शकते तर अशा प्रकारे जो त्यामधील भाग आहे तो मी घेतलेला आहे काढून आणि त्यानंतर आपल्या ज्या डाळी असतात किंवा कडधान्य असतात ते खराब होऊ नये किंवा त्यामध्ये भुंगा लागू नये म्हणून हा भाग यामध्ये टाकल्यामुळे अजिबात हे खराब होत नाही भरपूर कमेंट्स येत होत्या की भुंगा लागू नये म्हणून काय करावं तर त्यासाठी हा खूप रामबाण उपाय आहे नक्की नंतरची आपली टीप आहे त्यासाठी मी इथे घेतलेली आहे प्लास्टिकची बॉटल आणि कोणतीही प्लास्टिकची बॉटल तुम्ही इथे घेऊ शकता किंवा एखादा जुना सॉक्स जरी वापरला तरी चालेल इथे मी तुम्हाला जुन्या सॉक्सचा किंवा प्लास्टिकच्या बॉटलचा वापर कसा करायचा त्या दोन्ही पद्धती दाखवणार आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही याला वापरू शकता तर इथे ही बॉटल अगोदरच माझ्याकडे कट केलेली होती तर त्याचाच भाग असा मी काढून घेत आहे गोल गोल पूर्ण भाग असा काढून घ्यायचा आहे आतमधून त्याला कट करायचं नाही आणि सॉक्सला पण आपण असंच गोल कट करून घेणार आहोत याच्या आपल्याला अशा गोल पट्ट्या हव्या आहेत आणि त्यानंतर सॉक्सचा जो आपण भाग काढलेला आहे त्यामध्ये आपल्याला अशा गाठी मारायच्या आहेत जेवढ्या गाठी यामध्ये देता येतील तेवढ्या देऊन घ्यायच्या आहेत साधारण तीन ते चार गाठी यामध्ये बसतील आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचं हँगर जे की आपण कपडे अडकवण्यासाठी वापरत असतो आणि यामध्ये आपल्याला अशी साडी घालायची आहे इथे तुम्ही साडी किंवा घरातील कोणतेही छोटे मोठे कपडे अडकू शकता अगदी एकाच ठिकाणी भरपूर कपडे बसतील आणि कमी जागेत जास्त सामान ठेवण्यासाठी आपल्याला ही टीप काम येईल इथे साधारण मी अशा तीन चार साड्या घेतलेल्या आहेत आणि एक जीन्स घेतलेली आहे त्यानंतर आपण सॉक्स जी गाठ मारून पट्टी तयार केली आहे ती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे कपाटामध्ये जो रॉड अडकवलेला असतो ज्यामध्ये आपण हँगर अडकवतो कपडे ठेवण्यासाठी तर त्या रॉडला आपण हा सॉक्सचा गोल भाग अडकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ज्या आपण गाठी लावलेल्या आहेत त्या गाठी एक एक गाठीमध्ये आपण अशा प्रकारे एक एक हँगर अडकू शकतो म्हणजे साधारण इथे आपण पाच सहा जरी गाठी मारल्या तरी एका सॉक्सच्या पट्टीला आपल्याला सहा हँगर अडकवता येतील कमी जागेत एकाच ठिकाणी भरपूर कपडे ठेवण्यासाठी आपल्याला ही ट्रिक खूप कामी येणार आहे पाहू शकता अजून बरेच आपण यामध्ये जसे हँगर अडकून कपडे ठेवू शकतो एका गाठीमध्ये दोन तीन हँगर बसतील काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण एका सॉक्सच्या छोट्याशा पट्टीचा वापर करून किती छान हा उपाय केलेला आहे नक्कीच तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला पण खूप फायदा होईल आणि ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आता आपण हा दुसरा उपाय पाहूया ज्यामध्ये आपण प्लास्टिक बॉटलच्या अशा गोल पट्ट्या काढलेल्या आहेत तर ही पट्टी एक टाकायची आहे हँगरमध्ये अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा हँगर घेऊन यामध्ये असं अडकवायचं आहे अशा प्रकारचं ऑर्गनायझर तुम्ही बाजारात नक्कीच पाहिलं असेल जी की खूप महाग भेटतं एकही रुपया खर्च न करता आपण अशा प्रकारे घरीच छोट्या मोठ्या गोष्टी तयार करू शकतो नक्की ट्राय करा खूप छान आनंदही वाटतो आणि घरही छान ऑर्गनाईज राहतं यानंतर तुम्हाला जर अशा भरपूर एका खाली एक साड्या अडकवायच्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक हँगरमध्ये एक हा सर्कल टाकून घ्या आणि त्यानंतर वरच्या सर्कलला खालचा हँगर अडकवायचं जेणेकरून पाहू शकता अशी एक चैन तयार होते आणि भरपूर कपडे बसतात जसं की मी म्हणलं मुलांचे शर्ट असो पॅन्ट किंवा इतर काही कपडेही तुम्ही ठेवू शकता आणि किती सुंदर दिसत आहेत ते आणि दिसायलाही छान वापरायलाही सोपं सोबतच खूप मजबूत बनतं नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पाहू शकता एकाच ठिकाणी कसे भरपूर मी कपडे ठेवलेले आहेत प्लास्टिक बॉटलचा किंवा सॉक्सचा वापर करा तुमच्या सोयीनुसार दोन्हीपैकी एक वस्तू वापरून तुम्ही भरपूर असे कपडे ठेवू शकता यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारची मी प्लास्टिक बॉटल घेतलेली आहे आणि त्याचा वरचा भाग असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा ताराच्या घासणीने भांडे घासतो तर आपण पाहतो की आपल्या हातांना नखांना खूप त्रास होतो असं होऊ नये म्हणून एक छोटस टूल आपण तयार करणार आहोत हे जे झाकण आहे त्यावरती मी गरम वस्तूने एखाद्या छिद्र पाडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर घासणीमध्ये अशा प्रकारे आपल्याला दोरा अडकवायचा आहे आणि या छिद्रातून हा दोरा आपण वरती काढणार आहोत जेणेकरून आपण याला कुठेही हँग करू शकतो किंवा एवढं हे मजबूत बसेल की कितीही आपण पटापट भांडे घासले तरीही हे अजिबात निघणार नाही आणि पाहू शकता हे असं मी यामध्ये व्यवस्थित टाईट करून घेतलेलं आहे असं पण ऑर्गनायझर तुम्हाला नक्कीच बाजारात भेटेल पण पैसे घालवण्यापेक्षा टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा वापर करा नक्कीच फायदा होईल आणि अशा प्रकारे आपण भांडे घासण्यासाठी अगदी एक छान टूल तयार केला आहे ज्यांना साबणाची ॲलर्जी असते त्यांना पण असं साबणापासून दूर हात ठेवता येतील नक्की ट्राय करा आणि सर्वात जास्त कोणती ट्रिक आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद